अनिता माळी काका येऊन गेले का ग हो मगाशीच येऊन गेले काही तुम्हाला चहा नाश्ता चहाच दे फक्त आणि देवीन कुठे गेला ग ते तर मगाशी गेले नाश्ता करून ताई तुम्हाला एक सांगू एक काम दहा सांग तुला परवानगी कशाला हवी ग नाही हो तुमची रोज रोजची दगदग पाहते की मी रोज आज तुम्ही कुठेच जाऊ नका घरीच आराम करा मी तुमच्या आवडीची भाजी भाकरी करते आम्हा कलाकारांना कसली आली असू की जावं तर लागणारच जास्त कुठे नाही जाणार फक्त आईकडे जाऊन येते तुझ्या हातची भाजी भाकरी खाऊन जाते आपण अगं ती फुलं कुठे ठेवली आहेस तू आतमध्येच ठेवली आहे तुम्हीच म्हणा देवांना हो मानते आवडतात ग मला फूल आणि मूल दोन्ही पण माझं फूल तिकडे पाच गणीला थांब त्याला तर फोनच करते नाही थांबा पहिले चहा घ्या आणि मग फोन करा बर ठीक आहे पल्लू हा घे आल्याचा स्पेशल चहा वाव तुझ्या हातच्या चहाची चव अमृतालाही नाही काय कालच्या शूटिंग मध्ये अमृत पाहिलीस की काय अमृत नाही व्हिनेगर प्यावं लागलं मला काय अगं इतकी काय घाबरतीयस खरं व्हिनेगर नसतं ते वय झाले ना हल्ली पटकन जीव घाबरा होतो ग एकटी का राहते या वयात माझ्याकडे चल देवेन तुला मुलासारखंच आहे ना देवेन ही तुझी निवड होती म्हणून तो माझा जावे झाला मी तुला अडवलं नाही इतकंच अगं 10 वर्ष झाली या गोष्टीला अजून तुझं किंतू आहे का किंतू कसला ग माझा दावाच आहे तो मतलबी आणि स्वार्थी आहे धूर्त आहे इतकंच विपुलला देवेनने तुझ्याकडे का ठेवता पाचगणीला ठेवलं म्हणून तू नाराज आहेस का नाही ग तसं नाही हे घर जसं तुझं आहे तसंच तेही घर तुझं आहे केव्हाही येत जा तू माझं ना नाही पण मला त्या घरी बोलावं नकोस पण का अगं ते घर माझं आहे देवेंचं नाही एकट्याचं तसंच असू दे म्हणजे झालं आई सगळा व्यवहार तोच पाहतोय इतकंच आई हे फार होतंय वाटेल तसे आरोप करू नकोस तू ज्याच्यावर हॅलो हां मिस्टर वाडकर बोला ऑफकोर्स करणार आहे मी तो जिजाऊंची भूमिका आहे हो कोणी देवेंनी नाही नाही काही तरी गैरसमज झालेला दिसतोय ओके नाही नाही मी बोलते त्याच्याशी डोंट वरी एस एल विटनच्या प्रोडक्शन हाऊसला देवेंनी माझा नकार कळवला त्यालाच फोन करून विचार ना मॅनेजर आहे ना तो हो ग तसंच करते देवे वाडकरांचा फोन आला होता आत्ता तू त्यांना माझा नकार कळवलास घरी आल्यावर बोलते निघते मी आता तूही थांब आई निघते का मी हो नीट जा अगं पण विपुलला पाचगणीला भेटायला जायचंय पुढच्या आठवड्यात तुझ्या लक्षात आहे ना हो हो नक्की नक्की हे हाय पल्लवी अनिता अनिता तू आज जा लवकर आणि उद्या लवकर या जयेश भाईकडे गेलो तू मोठं डील फायनल झालंय तसाच सीए कडे जाऊन आलो मॅडमचा हिशेब नीट ठेवावा लागतो देवे तू एस एल विजनला माझा नकार का कळवलास डिनर करूया जक्कास विषय टाळू नकोस अगं त्यांना नकार कळवला कारण त्या प्रोडक्शन हाऊस पेक्षा त्या रियालिटी शो मध्ये कितीतरी पट जास्त पैसा मिळतोय तुला नाही देवे माझ्या करिअर मध्ये त्या प्रोडक्शन हाऊसचा फार मोठा वाटा आहे आणि तुलाही ते माहिती आहे अगं त्या टुकार ऐतिहासिक मालिकेत काम करण्यापेक्षा या रियालिटी शो मध्ये काम करावंच असं मला वाटतं नाही देवे मला रियालिटी शो करायला अजिबात आवडत नाही आणि मी शब्द दिलाय वाडकरांना
मीही शब्द दिलाय मिस्टर मेहरांना. काय अग्रीमेंट झाले आणि ऍडव्हान्स पण घेतलाय. ऍडव्हान्स परतही करता येतो. माझी सही व्हायची त्याच्यावर. हो अग्रीमेंट झाले आणि मीच ठोकली सही. एवढी काय घाई होती. पल्लवी प्रधान मान्य, तुम्ही एक मोठ्या चोखंदळ अभिनेत्री आहात, पण तुमचं करिअर घडवण्यात माझा हात आहे हे विसरू नकोस. एवढी काय घाई होती. अग ऍडव्हान्स दिलाय 10 लाख. 10 लाख रुपये म्हणजे मानधनही मोठच असणार. आहेच ना, सांगतोय काय, 1 कोटी देणार आहेत. 1 कोटी. 1 कोटी रुपये माझ्यासाठी? काहीतरी गडबड दिसते देवेन. सोड ना पल्लवी, यू डोंट ट्रस्ट मी. विश्वासाचा प्रश्नच कुठे येतो. सोड ना ते. जयेश भाईने आज पार्टी दिली त्यांच्या घरी, ते वाट पाहतायत आपली. चल ना. पण विषय अजून संपला नाहीये. काय ग वहिनी, काहीच का खात नाही? हे चिप्स घे ना, खास US वर म्हणून मागितलंय तुझ्यासाठी. काही नाही ग वहिनी, थोडं डोकं दुखतंय माझं. वहिनी काही म्हणा, देवेंनी मोठा कॉन्ट्रॅक्ट साईन केला हा तुमच्यासाठी. जयेश म्हणतो की तू नॅशनल लेवलवर खूप फेमस होणार. भाभी नॅशनल नाही, इंटरनॅशनल लेवलवर पोहोचणार ही. अभिनंदन हा वहिनी. भाऊजी वहिनींचं करिअर चांगलंच पुढं नेत आहे. यू आर अ ग्रेट हजबंड. थँक यू भाभी. देवेन मी इंटरनॅशनल लेवलवर कशी बरं पोहोचणार आहे? मोठा शो आहे, देशात परदेशात हिट होणार आहे. मग तूच का नाही चालता शो? तसंही तुला हिट प्रोग्राम हवाच आहे. त्यांनी मला ऑफर दिली होती, पण मी विचार केला, आपली तर नाही आहे कपकी डूब गेली. पण इंडस्ट्रीला तुझ्यासारख्या लोकांची गरज आहे ना. म्हणजे? जयेश भाई बघा ना किती शंकाकुशंका काय ते. वहिनी मोठा प्रोग्राम आहे तो म्हणतोय ना. हे बघ, 1 कोटी, परदेश प्रवास, आफ्रिकेच्या जंगलात 4 महिने राहायचं, तेही राजेशाही थाटात. वेगळाच प्रोग्राम दिसतोय मग त्यांचा. हो ना, सगळ्या जगापासून दूर पण कॅमेरा समोर. भाऊजी तुम्ही नाही जाणार का वहिनी सोबत? सोबत कशाला देणार, मोठं युनिट असतं ते. मी पण जाणार आहे, अर्थात कॅमेराच्या मागे असणार. देवेन तू सगळं ठरवूनच टाकलंयस, एकदाही विचारावं असं नाही म्हटलं का तुला? वहिनी देवेन नवरा आहे तुझा, काही चुकीचं करेल का तुझ्या बरोबर? वहिनी कोणी उगाच कोट्याने रुपये देत नाही इथे, तुलाही माहिती आहे ते. आणि मला कसलंही काम करायला अजिबात आवडणार नाही, त्यासाठी मी बड्याबड्यानाही नाही म्हटलंय. पल्लवी तुझ्या नावाला मोठं बोलले आणि आपण त्याचा फायदा करून घ्यायला हवा. वहिनी प्रसिद्धी पण कॅश करता यायला हवी. देवे तुला एवढा पैसा महत्वाचा वाटतो माझ्याही पेक्षा? अशी संधी पुन्हा मिळणार नाही. अरे पण मग ही लपवाछपी का आणि मला न सांगता का? 4 महिन्यांचा तर प्रश्न आहे, त्यानंतर आहेस की तुझं एक्सेल विजन. मला ते कॉन्ट्रॅक्ट बघायचं, मला जर पटलं तर मी काम करते, नाहीतर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. ते शक्य नाही. मग मलाही काम करणं शक्य नाही. प्लीज तुम्ही दोघं शांत राहा, लोकांना कळलं ना तर मीडिया पर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. देवेन शांत हो, वहिनी जाऊ दे ना. हिचं करिअर मी घडवलं. मी आज ही जी काय आहे ना ती माझ्यामुळे. आमच्या संसारात माझा चढता आले आणि याचा उतरता आले यांचा मेळ घालण्याचा सतत प्रयत्न केला मी. माझ्या सगळ्या फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज मी त्याच्यावर सोपवल्या, पण म्हणून मी त्याची सही करावी का? नवऱ्यावर शंका घ्यायला लाज नाही वाटत? हा शो तुला करावाच लागेल. आय हॅव गिव्हन देम प्रॉमिस, नाऊ जस्ट डोंट से एनी वर्ड. जयेश भाई निघतो मी, उगाच इथे तमाशा नको. वहिनी थांबव त्याला. नाही थांबणार तो, जाऊ दे त्याला. जयेश भाई तुम्हाला माहिती आहे ना तो मेहरा? हो, दिव्या प्रोडक्शनचा. दिव्या प्रोडक्शन सतत कोणत्या ना कोणत्या विशिष्ट कारणांनी चर्चेत असलेलं हो ना? जाऊ दे ना वहिनी, मी तुम्हाला घरी सोडतो. अग वहिनी ऐक ना, रात्रीचंच भांडण मिटून टाक. येस 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 मिस्टर मेहरा, ऑन द वे, 10 मिनिटात पोहोचतोय. साक्षात हे नको मला राहू दे.
मला दे का? मी नाश्ता पण आणते. ओहो पल्लवी प्रधान, वेलकम मॅम, प्लीज बी सीटेड. थँक यू. आय वॉन्ट टू मीट युअर क्रिएटिव्ह हेड. जुलिया मॅम. येस. मी बोलत जा, 2 मिनिट. दिनेश पाणी दे. मॅडम पाणी. नो थँक्स. पल्लवी प्रधान तुम्हीच ना मॅडम? येस. आरोपी कोण मधला तुमचा रोल मला खूप आवडतो मॅडम, आणि चित्रलेखा तर रोजच बघतो. चित्रलेखेच्या आयुष्यात नवीन टर्निंग पॉइंट येणार आहे. म्हणजे? ते कळेलच. एक सांगू मॅडम, तुमचे हजबंड आताच आयून गेले होते. कशा संदर्भात? दिनेश. आलो आलो आलो. हाय पल्लवी, हाऊ आर यू? फाईन थँक यू. जुलिया, खरं तर मला मिस्टर मेहरांनाही भेटायचं होतं. ते एका अर्जंट मीटिंगसाठी गेलेत, माझ्याकडे काही काम होतं. देवेंद्र प्रधान, त्यांनी तुमच्याकडे काही अग्रीमेंट साईन केलं आहे ना? ओ येस येस, हॉटेल हिट शो खूपच इंटरेस्टिंग शो आहे तो. थीम काय आहे बरं त्याची? दॅट्स द सिक्रेट. नो प्रॉब्लेम. बट काय आहे ना, कोणतीही भूमिका करायची असेल तर मला थोडा अभ्यास करायला आवडतो. ओ व्हेरी गुड. त्यासाठीच ते अग्रीमेंट बघायचं होतं. म्हणजे रोलची तयारी करता येईल नाही का? ते अग्रीमेंट तर मी तुला नाही दाखवू शकत, पण मी तुला रोलची आयडिया देते. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तर सो सिम्पल, आम्ही तुम्हाला 15 जणांना आफ्रिकेतील एका जंगलात नेणार आहोत. हो, क्वाईट एक्सायटिंग. हो ना, तर तिकडे जंगल सफारी, वॉटरफॉल खाली नेचर बाथ, जिराफ राईड आणि खूप गोष्टी आहेत. मज्जा येईल. किती वेगळंच दिसतंय आपण. बाय द वे, देवेने डील फायनल केले, पण तू या शोत येशील असं आम्हाला वाटलं नव्हतं. का बरं? म्हणजे डोंट माइंड, बट तू सती सावित्री टाईप आहेस म्हणून म्हटलं. आम्ही देवेनलाच ऑफर दिली होती, पण असे फारसे काम नसलेले, आय मीन आर्टिस्टच हवे होते आम्हाला. यु नो द रिअली ग्रेट बिझनेसमॅन मिस्टर मेहरा अँड देवेन, त्या दोघांमध्ये हे डील फायनल झालं. आय कॅन रिकॉल, मला आठवतंय ना. जुलिया, अग्रीमेंट लेके आओ. सो देवेन, या रियालिटी शो मध्ये आम्ही तुम्हाला आफ्रिकेतील एका जंगलात नेणार आहोत. तिथं गुहेत राहायचंय, निसर्गाच्या सानिध्यात. ओके. आणि ते क्रिएटिव्ह वाले जे जे म्हणतील ना तसं करावं लागेल. हिट अँड हॉट नावाप्रमाणेच शो हिट होईल, त्यासाठीच आम्ही तो शो हॉट करू. मिस्टर मेहरा. येस. यार माझ्याऐवजी माझी बायको आली तर काय म्हणता? त्या तयार होतील? होईल ती तयार, पण पैसे किती देणार बोला? पल्लवी प्रधान, 50 लाख दिले. होईल ती तयार, माझ्या शब्दाबाहेर नाही, पण 75 लाख द्यावे लागतील. पण पल्लवी हे सगळं करणार ना? 75 जास्त होत आहे, पण TRP साठी छान आहे नाही का जुलिया? त्यांना आमच्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य कराव्या लागतील. सगळं म्हणजे जंगल चुकणे, गुहेत राहणे, कोणाच्या तरी प्रेमात पडून त्याच्याबरोबर रात्र घालवणे, कळते ना? करेल ती, पण पटवायला लागेल खूप, आणि 1 कोटी द्यावे लागतील. दिले देवेन साहेब, आम्ही काय नाही बोलले का तुम्हाला? देऊन टाकले, पण आम्ही सांगेल तसं तसं करावं लागेल. रिमेंबर, आमच्या टीमला कुठल्याही गोष्टीचा नकार चालणार नाही. देवेंद्र साहेब. ओके, नो प्रॉब्लेम. आय विल कंप्लीट द अदर फॉर्मॅलिटीज, टिल देन यू गाईज एन्जॉय.
मिस्टर मेहरांना सांग ॲग्रीमेंट कॅन्सल. त्या टुकार ऐतिहासिक मालिकेत काम करण्यापेक्षा या रियालिटी शो मध्ये काम करावंच असं मला वाटतं. देवेन, ही तुझी निवड होती म्हणून तो माझा जावे झाला. तो मतलबी आणि स्वार्थी आहे, धूर्त आहे, इतकंच. वहिनी, प्रसिद्धी पण कॅश करता यायला हवी. हिचं करिअर मी घडवलं. मी आज ही जी काय आहे ना, ती माझ्यामुळे. नवऱ्यावर शंका घ्यायला लाज नाही वाटत. हा शो तुला करावाच लागेल. तो मतलबी आणि स्वार्थी आहे, धूर्त आहे, इतकंच. हिचं करिअर मी घडवलं. मी आज ऐतिहासिक मालिकेत काम करण्यापेक्षा या रियालिटी शो मध्ये काम करायला हवी. इतकं नीच होऊ शकतोस तू देवेन? काहीतरीच काय बोलतेस? 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला. लव्ह मॅरेज, खूप प्रेम केलं मी तुझ्यावर मनापासून. तुला ओळखू शकले नाही मी. तुझा हट्टी स्वभाव, हेकटपणा, बेहिशोबीपणा एक्सेप्ट करत गेले मी. आपल्यातल्या नात्याला महत्व देत गेले नेहमीच. पण तू माझा स्वाभिमान, आत्मसन्मानच 1 कोटीला विकलास. काहीतरीच काय बोलतेस? अजूनही पांघरून घालतोस आपल्या वागण्यावर. नात्यांना महत्व देतेस ना, मग केली एका अग्रीमेंट वर नवऱ्याने सही, तर बिघडलं कुठं? बिघडलं सगळंच. म्हणजे तू अग्रीमेंट पाहिलंस? हो, पाहिलं आणि फाडलं सुद्धा. पल्लवी, हो, पण देवेन थँक्यू. या रियालिटी शो मुळे मला माझ्या आयुष्यातली रियालिटी कळलीये. त्या रियालिटी शोला तर मी नकार कळवलाच आहे, पण आपल्या संसाराची रियालिटी मी आत्ता संपवतीये. मिस्टर देवेन प्रधान, यापुढे आपल्या वाटा वेगळ्या असतील.